पाऊस बघा किती पाऊस आहे, खूप सारा पाऊस. तर इथे मी हा कपडा मीन्स कानाला वगैरे बांधते कारण मला आहे धुळीची ॲलर्जी आणि थोडीशी धूळ असली की मला सर्दी वगैरे होते. सर्दी मीन्स शिंका वगैरे यायला लागतात. आता दिवाळीत हे सगळे प्रकार मला परवडणारे नाही म्हणून मी नाक आणि चष्मा लावला आहे. मीन्स धूळ नको डोळ्यात पडायला. ऍक्च्युली घर एवढं खराब नाही आहे, फक्त मला जाळं वगैरे काढायचं आहे. तुम्ही बघू शकता एवढं काही नाहीये. वरच्यावर मी क्लीन करत असते त्यामुळे एवढं काही नसतं. नमस्कार मैत्रिणींनो, मराठी दीक्षा तुमचं खूप खूप स्वागत आहे. मी आहे दीक्षा. आता आज मी दिवाळीची क्लिनिंग करणार आहे. तसं तर क्लिनिंग ब्लॉग मी नेहमीच टाकत असते, पण आज जरा मी डीप क्लिनिंग करणार आहे. मीन्स जे जाळे जळमटे असतात तेही क्लीन करणार आहे आणि पूर्ण घर व्यवस्थित क्लीन आणि चकाचक करणार आहे. तर फर्स्ट हा सोपा, हा या सोप्याखाली जे पण घाण आहे किंवा त्याच्यामागे जे जाळे आहे ते सगळे मी काढणार आहे. आणि सोप्याखाली किंवा ज्या अडगळीच्या वस्तू असतात त्याखाली खूप सारी धूळ असते, जाळे असतात, तर ते आपण रोज साफ नाही करत, पण दिवाळी दसरा असतो तर त्यावेळेस आपण अशी क्लिनिंग जरूर करतो आणि ती करायलाच हवी. तर हा सोपा साईडला करून त्याखाली जे धूळ आहे, डस्ट आहे, ते मी साफ करणार आहे चांगल्या प्रकारे आणि व्यवस्थित एकदम पुसून घेणार आहे फिनाईल टाकून. आणि ही जी जागा आहे ही नेहमी मी स्वच्छ नाही करत, तुम्ही बघितलं असेल. फक्त खालून, सोप्याच्या खालून मी झाडू मारते आणि जेवढी धूळ निघेल तेवढी निघते, बाकी नॉर्मली एवढी धूळ नाही निघत. तसे माझ्या घरात एवढी धूळ नसते, घाण नसते, जाळेही नसतात आणि थोडेफार जे जाळे आहे ते मी असे झटकून घेणार आहे फक्त नॉर्मल झाडूनी. जास्त जाळे बिलकुल नाही आहे, एक दोन ठिकाणी असे थोडे जाळे होते बस, तेवढंच मी केलं आहे. भिंती झटकून घेतल्या आहे सगळ्या पूर्ण घराच्या. फर्स्ट हॉल आहे तो हॉलपासून स्टार्ट केला आहे. हॉल पूर्णपणे क्लीन केल्यानंतर बेडरूमकडे जाणार आहे आणि पूर्ण घर व्यवस्थित चकाचक करणार आहे. आणि इथे हा जो टी व्हीचा कॅबिनेट आहे, इथे जे फोटो किंवा जे काही शोपीस ठेवलेले आहेत तिथे खूप धूळ झाली होती. मीन्स धूळ येतच असते घरात आणि ते मला स्वच्छ करायची होती. खूप दिवसापासून ते राहून जात होतं की ते स्वच्छ करायचं आणि खालीही मुले किंवा काही तिथे ठेवत असतात, पेन्सिल चाव्या आहे, ते खूप साऱ्या अशा नको असलेल्या गोष्टी इथे साचत असतात कंटिन्यू आणि त्या नेहमी क्लीन केल्या तरी ते बरोबर तिथे साचतातच. तर हे सगळं मी इथून क्लीन करणार आहे. नको असलेल्या गोष्टी पूर्णपणे टाकून देणार आहे, जपून नाही ठेवणार. उगाचच आपण वर्षानुवर्ष नको असलेल्या गोष्टी सांभाळत असतो आणि त्या काहीच आपल्याला उपयोगात येत नाही. तर अशा वस्तू कोणाला तरी देऊन तरी टाकाव्या, त्याच्या यूज होतील. किंवा जर तुटलेल्या असेल किंवा खराब असेल, कोणी यूज नाही करू शकत, तर ते फेकूनच द्यावे. तर वरचे फोटो, तिथले शोपीस मी क्लीन करून घेणार आहे. पूर्ण कॅबिनेट हा टी व्हीचा क्लीन करून घेणार आहे, टी व्ही पुसून घेणार आहे. आणि जवळजवळ जो पुढचा रूम आहे, जो हॉल आहे, त्याची जी जाळी जळमट होती सगळी काढली आहे. जो घड्याळ आहे त्याच्या बाजूचंही सगळं मी क्लीन केलं होतं आणि ह्या तिन्ही चारी ज्या भिंती होत्या त्याही झटकून घेतल्या होत्या. एवढी घाण नव्हती, फक्त आता खाली घाण आहे ती झाडून घ्यायची आहे. पण आज मी व्हॅक्युमनी क्लीन करणार आहे कारण जी धूळ आहे ती व्हॅक्युम खूप चांगल्या प्रकारे साफ करतो, जेवढं आपण झाडूनही साफ नाही करू शकत. नॉर्मली झाडू झाडता झाडता काय होतं की थोडं हवा आली की तो ती घाण मागे जाते, पुन्हा कान्याकोपऱ्यात जाते आणि अशाने काय होतं पुन्हा आपल्याला झाडावं लागतं. तर व्हॅक्युमने काय होतं, सगळी घाण, डस्ट, केस वगैरे घरात जे असतात ते एकदम रिमूव्ह होऊन जातात आणि घर एकदम क्लीन होऊन जातं. त्यानंतर पुन्हा एकदा तुम्ही नॉर्मल झाडू मारा, नाही मारला तरी चालेल, आणि फरशी फक्त चांगली फिनाईलच्या पाण्याने पुसून घ्या, घर एकदम चकाचक होऊन जातं.
तर पहिल्यांदा मी काय करणार आहे, हा जो हॉल आहे हा जो सोफा आहे त्या खालची घाण वगैरे साफ करून सोफा व्यवस्थित लावून घेईन। म्हणजे जे मोठं काम आहे, सगळ्यात मोठं काम, ते माझं फिनिश होऊन जाईल। सोफानंतर मला फक्त पुसून काढायचं आहे, मला तो डीप क्लीन पण करायचा आहे, व्हॅक्यूमनीच मी क्लीन करणार आहे, पण सध्या नाही करणार, सध्या फक्त एका चांगल्या कपड्याने मी तो पुसून घेणार आहे। आणि सोफा त्याच्या आजूबाजूचं सगळं क्लीन झालं आहे आणि तिथे मी पुसूनही घेतला आहे, तो सोफा मी इथे सेट करून दिला, म्हणजे जो भाग होता सोफ्याचा तो क्लीन झाला आहे। हॉल म्हणजे जवळजवळ माझा कंप्लीट झाला आहे, तो नॉर्मल फक्त मला व्हॅक्यूम करायचं आहे, नंतर लादी पुसायची आहे। आणि व्हॅक्यूम असल्यामुळे थोडंसं जरा आराम असतो, कारण नाहीतर मग जी घाण असते, केस असतात, मग ते दिसतात, मग पुन्हा ते जाऊन उचला, पुन्हा ते साफ करा, तर त्यामुळे असा प्रॉब्लेम होतो। तर व्हॅक्यूम थोडंसं पाण्यात भिजलं होतं, त्यामुळे ते जी धूळ होती ती ॲब्झॉर्ब नव्हतं करत, त्यामुळे मी त्याला स्वच्छ केलं आणि पुन्हा कामाला सुरुवात केली। हॉल माझा जवळजवळ कंप्लीट पूर्ण झाला होता। नंतर मधल्या बेडरूममध्ये मी आले होते, इथेही काही जाळजळमट बिलकुल नाही आहे, एकदम क्लीन रूम आहे। फक्त तरी मी ते भिंती व्यवस्थित झटकून घेते, थोडंसं असतं तर तेही निघून जाईल। आणि हे पडदे नंतर मी धुवायला टाकले होते, जे शोपीस होते तेही नंतर क्लीन केले होते। आणि हे जे तुम्हाला दिसत आहे मागच्या भिंतीवर व्हाईट कलरचं, ते मी बनवलेलं आहे। मी माझ्याकडे खूप सारं व्हाईट उलन पडलेलं होतं आणि नेमकी माझ्या डोक्यात आयडिया आली की असे मी याचे हे बनवू आणि असं लावू, तर ते दिसायला बनवलं मी, पण दिसायला खूप छान दिसतं आहे ते। आणि ते थोडं डार्क भिंतीवरच उठून दिसतं, म्हणजे ही ऑरेंज भिंत आहे त्याच्यावर ते उठून दिसतं, कॅमेरा तेवढं शो होत नाही, पण ओरिजिनल बघायला गेलं तर छान वाटतं त्याच्यावर। आणि तेही थोडं मळकट झालं आहे, ते मी धुवून घेणार आहे। इथे तुम्हाला मी तेच दाखवत आहे की इथे मी ते बनवलेलं आहे। हा आहे आतला बेडरूम, तर हाही क्लीनच आहे व्यवस्थित, तर इथले पडदे मला काढायचे आहे, तेही धुवायचे आहे। आणि हाही रूम मी चांगला स्वच्छ करणार आहे, मीच करत आहे। आणि फॅनही सगळे मी ह्यावेळेस पुसून घेतले होते, हात पोचत नव्हता, पण थोडासा जुगाड करून, थोडं चेअरवर उभं राहून, बेडवर उभं राहून, सोप्यावर उभं राहून मी सगळे फॅन क्लीन करून घेतले, कारण ती धूळ दिवसेंदिवस जमते आणि फॅनवर एक थर येतो, तर चांगलं वाटत नाही। तर इथे आतला रूम, बेड साईड वगैरे सगळं मी क्लीन करून घेतलेलं आहे आणि लादी वगैरे पण पुसून घेतली होती। आणि हा आहे आमचा बेडरूम, तर हाही मी क्लीन करत आहे। जो छोटासा टेबल आहे साईडचा, साईड टेबल, तोही स्वच्छ करत आहे। आणि साईडला तुम्हाला जे तोरण दिसत आहे हे मी ठेवलं। सगळ्या घरात सगळ्या वस्तूंना जागा आहे, पण बिचारे ह्या तोरणाला जागा नाही, कारण मी जास्त घरात खिळे वगैरे नाही ठोकत, त्यामुळे त्याच्यासाठी जागाच नाही। आणि ह्या दोन फ्रेम आहे, या पुसल्या मी, इथे तीन फ्रेम होत्या, पण एकीच जी काच होती फुटली, तर ती साईडला ठेवली आहे, तीही लवकर नीट करणार आहे। आणि इथे जवळजवळ माझं सगळं काम झालं आहे। मुलीला सांगितले की ते जे झाडं होते ते गॅलरीत नेऊन ठेव, कारण पाऊस येत होता, तुम्ही बघितलं असेल, त्यामुळे त्यांना नॅचरल पाणी पण भेटन आणि छानही ते टवटवीत होतील। नंतर मग एक दोन दिवसांनी ते घरात आण आणि घरात खूप साऱ्या वस्तू तुम्ही बघितल्या असेल मी कमी केल्या आहे, घरात माझं पूर्णपणे सुटसुटीत आहे। खूप साऱ्या अडगळीच्या वस्तू किंवा खूप सारं शोचं सामान किंवा खूप सारे वॉल हँगिंग, खूप साऱ्या अशा वस्तू मी बिलकुल घरात ठेवलेल्या नाही आहे। आणि फक्त मला जे माझे सोफा आहे त्यावरचं जी जागा मोकळी आहे तिथे एक मोठी फ्रेम घ्यायची आहे, आणि पडद्यांच्या बाजूला एक थोडी जागा आहे, तिथे छोटंसं मला काही शोपीस घ्यायचं आहे। बाकी घरात जास्त मी काही भरणार नाही आहे, मीन्स ते मेंटेन ठेवणं पण थोडं कठीण असतं, आणि जास्त घर भरलेलंही चांगलं वाटत नाही, सुटसुटीतच छान वाटतं। आणि इथे हे मुलांची जी कॅबिनेट आहे, मीन्स बुक्सची, ती मी क्लीन करत आहे।
आणि व्यवस्थित सगळं झालेलं आहे. ही फ्रेम आहे, ही ओल्या कपड्याने तुम्ही पुसू शकतात, त्यामुळे ती मी ओल्या कपड्याने पुसली आहे. फॅनही इथे थोडासा त्रास घेऊन मी साफ केला आहे, आणि हा फॅन मी नॉर्मली साफ नाही करत कारण तो उंच आहे, तो होत नाही, तर तरी दिवाळी असल्या कारणाने इथे मी चांगल्या प्रकारे साफ केली आहे. आणि इथे जवळजवळ सगळी कामं झाली आहे, घर क्लीन झालं आहे, झटकून वगैरे पण झालं आहे. लास्ट इथे मॉप करून घेत आहे मी, थोडीशी धूळ डस्ट असते तीही स्वच्छ करून घेत आहे कारण मला स्वतःला धुळीचा त्रास होतो, त्यामुळे घरात जर धूळ असली किंवा त्या एरियात मी गेले तर मला शिंका येतात किंवा मला कफ होतो, कोल्ड होतो, तर म्हणून मी धूळ जास्तीत जास्त घरात ठेवत नाही. आणि जी धूळ आहे घरात तीही क्लीन करून घेतली आहे मी मॉपने, सगळं घर स्वच्छ करून घेतलं आहे. जवळजवळ 3-4 तास माझे ह्या घर क्लिनिंग करण्यातच गेले होते. आणि लास्टला इथे सगळं घर क्लीन झालं आहे, किचनही क्लीन झालं आहे, आणि किचन ऑलरेडी मी स्वच्छ केलेलं आहे त्यामुळे ते पुन्हा पुन्हा स्वच्छ करण्यात काही अर्थ नाही. त्याची जाळे जळमटे मी काढले होते, फक्त माझे जे ट्रॉलीज आहे त्या मला बाहेरून पुसायच्या आहे नॉर्मली, त्या मी कधीही पुसून घेईन. आणि जे भांडी आहे ते एका कोपऱ्याला तुम्हाला दिसत असेल, भांडी नाही येते, तर तेही व्यवस्थित यापुढे मी लावणार आहे. आणि इथे लास्टला आता पडदे लावत आहे, हे पडदे काढून नवीन पडदे मी इथे लावत आहे. आणि मुलीकडून मी मागितले की मला पडदे दे, मी पडदे लावत आहे. तर इथे बाबू आलेला आहे, तुम्ही बघतोय, तर तो बोलतोय की मम्मी मी तुला मदत करतोय, तर तो असेच पडदे उचलून मला देत होता. तर मी बोलले की मला पडदे व्यवस्थित लावून दे म्हणजे मी नीट लावेल, तर पण त्याला ते येत नव्हतं, पण त्याला मला सपोर्ट करायचा होता किंवा मला मदत करायची होती, त्यामुळे त्याची धावपळ चालली होती. तुम्ही बघू शकतात खूप साऱ्या क्लिप मी कट केले आहे, पण त्याची धावपळ किंवा त्याची तडफड तुम्ही बघू शकतात मला मदत करायची, ती खूप छान आणि खूप क्यूट आहे. आणि तो कंटिन्यू तिथेच होता जोपर्यंत मी पडदे लावत होते. तो आधीही मला बोलला होता की मम्मी मला काही काम सांग, मी तुला हेल्प करतो, आणि त्याला जेवढे जमेल तेवढं तो करतो. काही काही वेळेस मुलांची लुडबुड थोडीशी त्रासदायकही होते म्हणून त्यांना ओरडावे लागतं. तरी ते पडदे लावून झाले आहे, साईडचे जे शोपीस होते तेही क्लीन करत आहे, त्यावर थोडी धूळ होती, धुण्याची गरज नाही त्यांना. आणि ह्या उशा ठेवायला सांगितल्यात, त्यातही त्यांचं कॉम्पिटिशन चाललं होतं की कोण मी ठेव कोण आधी ठेवतं. आणि हे आतले पडदेही मी लावून घेत आहे, आणि जवळजवळ माझं काम पूर्ण झालं आहे. पिंक पडदे मी घेतले आहे, पण हे कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला पीच कलरचे दिसत आहे, मला जास्त डार्क पडदे नको होते तर हे मी शिवून घेतले आहे. आय होप तुम्हालाही आवडले असेल, थोडेसे हेवी आहे आणि चांगले आहे. तर इथे जवळजवळ माझं क्लिनिंग, पडदे लावून सगळं काम झालेलं आहे, व्यवस्थित घर खूप छान क्लीन चकचकीत एकदम दिसत होतं. आणि जेव्हा मी काम सुरू केलं तेव्हा बाहेर उजेड होता, आणि काम संपवलं तेव्हा अंधार झालेला होता, म्हणजे जवळजवळ 7 वाजले होते. सोफा क्लीन केला आहे, पुसून घेतला होता, पण ती क्लिप मी मिस झाली माझ्याकडून. चांगल्या कपड्याने मी पूर्ण सोफा पुसून काढला, जी धूळ होती तीही पुसून काढली. तुम्हाला बाहेर आवाज आला असेल, विजेचा आवाज होता आय थिंक. आणि हे कॅबिनेटही क्लीन झालं आहे तुम्ही बघू शकता. आणि खूप स्वच्छ हॉल वाटत होता, क्लीन वाटत होता, व्यवस्थित सगळ्या वस्तू जिथल्या तिथं वाटत होत्या. जास्त गर्दी नाही आहे माझ्या हॉलमध्ये किंवा घरातच एवढी गर्दी नाही आहे, आणि एकदम व्यवस्थित क्लीन अँड नीट घर वाटत होतं. आणि आतला जो बेडरूम आहे त्याची सेटिंग मी चेंज केली आहे. आधी जिथे बेड होतात तर मी सोफा आणि बेड चेंज केला आहे, सोफा बेडच्या ठिकाणी ठेवला आणि बेडची जागा चेंज केली आहे. हा बघू शकता, हा मॅट्रेस मी इकडे घेतला आहे, सोफा इकडे घेतला आहे, त्यामुळे व्यवस्थित वाटत आहे. मीन्स थोडी चेंजिंग केली आहे, आणि जे पडदे आहे मी ते धुवायला दिले आहे. इथे तुम्ही बघू शकता सोफा व्यवस्थित लागला आहे, आणि बाबूंनी काही खेळणी काढून ठेवली होती. घरही झटकून झालं आहे, फॅन पुसला आहे, पडदे धुवायला टाकले आहे, मशीनला मी लावून दिले होते, आणि हे काही कपडे होते. सगळं व्यवस्थित क्लीन झालेलं आहे तुम्ही बघू शकतात. आणि हे आहे मी बनवलेलं माझं वॉल हँगिंग. बाहेर अंधार झालेला आहे, आणि हा ही रूम क्लीन झाला आहे, आणि जो बेडरूम आहे दुसरा तोही क्लीन झालेला आहे. आणि हा आहे मल्हार, ज्याची मस्ती चालू आहे नेहमीसारखीच. हा ही रूम क्लीन झालेला आहे, आणि या रूममध्ये
बेडशीट मला घ्यायची आहे चांगल्यावाल्या, कारण ह्या मॅट्रेसवर तर पुरत नाही बेडशीट, तर तशा खूप साऱ्या आहे माझ्याकडे, पण काही काही श्रिंक होऊन जातात, काही काही सूट होत नाही, त्यामुळे आता मी नवीन बेडशीटही घेणार आहेच. आणि हे तुम्हाला दाखवते, इथे हे मी वेली लावलेले आहे वरती, तर लाईट बंद करून मी तुम्हाला दाखवते. ह्या वेली मी अशा प्रकारे इथे लावलेल्या आहे, खूप सुंदर वाटतं बघायला, ते खूप सुटसुटीत वाटतं. आणि हाही रूम तुम्ही बघा, जास्त यात काही अशा वस्तू भरल्या नाही किंवा शोपीस हे ते जास्त काही नाही केलेलं आहे. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट बॉक्समध्ये कळवा, चॅनलला सपोर्ट असाच असू द्या. आय होप हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल, तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूया, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.